आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवा, अंजलीचं लग्न कार्य व्यवस्थित पार पडू दे रे बाबा. सई, अगं ही फाईल अशी हातात का धरून बसलीस? तुला भीती वाटते का वहिनी ही फाईल परत काढून घेईल म्हणून? नाही आई, उलट ती आता या फाईलला कधी हात सुद्धा लावणार नाही. सई, मला तर आश्चर्यच वाटतंय, म्हणजे वहिनीनी ही फाईल तुझी तुला परत केली कशी काय? नाही म्हणजे हे असं वागणं तिच्या स्वभावाविरुद्ध आहे ना. आई, आता तिच्या मुलीचं लग्न होत आहे म्हटल्यावर तिला आनंद झाला असेल ना, म्हणून केली असेल परत फाईल. पण माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे ना, मला माझी फाईल परत मिळते. मग सई, तू काय ठरवलंस आता? आई, अंजलीचं लग्न झालं ना तर लवकरात लवकर आपण या घरातून बाहेर पडायचं. मी वरुणला सुद्धा कळवणार आहे की आपण राहण्यासाठी दुसरी सोय बघतोय म्हणून. एकदा का माझा जॉब सुरू झाला नाही, जेवढ्या लवकरात लवकर होईल ना तेवढं मामीचं कर्ज मी फेडून टाकणार. मला आता तिचा हा त्रास नाही सहन होते. किती दिवस त्रास सहन करायचा आपण? एकदा का लवकर आपण कर्ज फेडलं ना तर आपण लगेच बाहेर निघू शकतो. शांतपणे आपल्याला राहता येईल. आई, प्लीज तू रडू नकोस ना. मला माहिती आहे आपण मामाला सोडून जाणार आहोत म्हणून त्रास होतोय ना तुला. पण खरं सांगू का, आपण जेवढ्या लवकरात लवकर या घरातून बाहेर पडू ना तेवढा आपल्यासाठी सुद्धा चांगलाय आणि मामासाठी सुद्धा. तुला माहितीये ना, आपल्यामुळे मामी मामाला किती त्रास देते ते. तू प्लीज नको ना रडूस. तुझं म्हणणं पटतंय ना मला, त्यासाठी नाही रडत ते मी. सही, खर तर हे आनंदाचे क्षण तुझ्या वाट्याला यायला हवे होते. या क्षणांवर तुझा अधिकार असायला हवा होता ग. आज जर सगळं चांगलं झालं असत तर तुझ्या हातावर मेहंदी लागली असती, तुझ्या अंगाला हळद लागली असती आणि तू जागीरदारांची सून झाली असती. पण हे सुख तुझ्यापासून हिरावून घेतलं ग त्या दोघींनी. आणि एक आई म्हणून बसून बघण्या पलीकडे मी काही करू शकत नाहीये. आई, हे बघ, प्लीज रडू नकोस ना. आपल्या नशिबात नव्हतं समजायचं आणि सोडून द्यायचं. आणि देवान सरांचं लग्न अंजली सोबत होत आहे याच वाईट नाही वाटत आहे मला. मला वाईट फक्त एकाच गोष्टीच वाटतंय की हे नातं खोटेपणाच्या आधारावर उभं राहिलंय. अंजली आणि मामीला हे सगळं खूप सोपं वाटतंय, पण हा डोलारा सांभाळणं एवढं सोपं नाहीये ग. आणि जेव्हा हे सगळं सत्य बाहेर पडेल ना तेव्हा सगळं पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळणार. आई, आणि खरं सांगू का, मला भीती फक्त एकाच गोष्टीची वाटते की हे
हे सगळं जेव्हा खरं कळेल ना तेव्हा ह्या दोघींसोबत मामाला सुद्धा दोष दिला जाणार आहे. आणि हे सगळं कळल्यानंतर मामाची काय अवस्था होईल ना याची कल्पना सुद्धा नाही करवत आहे मला. आई नको ना रडू. हे बघ सगळं काय व्यवस्थित होईल. लाल लाल ला लाल लाल ला वाओ हा रंग किती प्रिटी आहे. हा रंग आवडेल का देवांशला? आय थिंक हा रंग खूप आवडेल. इसी 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 फायनली तुझं ती देवांसोबत लग्न वेडिंग. लाल लाल ला पॉप्स तुम्ही इथे सईला शोधताय का? सई इकडे नाही आली. सई ना आय थिंक किचन मध्ये वगैरे कुठेतरी असेल. नाही नाही मी सईला नाही भेटायला आलो, मी तुलाच भेटायला आलो तुझ्याशी बोलायला. रिअली तुम्ही माझ्याशी बोलायला आलाय की मला काही बोलायला आलाय? नाही म्हणजे तसं जर काही असेल ना तर मी आताच सांगते मी काही केलेलं नाहीये. तुम्हाला जे काही असेल ना तुम्ही क्लिअरली बोला पॉप्स माझ्याशी, मी काहीच केलेलं नाहीये. अगं तू काहीच केलेलं नाहीयेस, मी सहजच आलोय गप्पा मारायला. चालेल ना? मला चालेल, मला धावेल. पण पॉप्स तुम्हाला चालेल का? तुम्हाला नाही चालत ना, तुम्हाला फक्त सईशी गप्पा मारायच्या असतात. माझी सई अशी, माझी सई तशी, माझ्या सईचं हे, माझ्या सईचं ते, 24/7 फक्त सई सई. एकतर तिच्याशी किंवा तिच्याबद्दल एवढंच बोलत असता तुम्ही. माझ्याशी गप्पा मारायला वेळ कुठे आहे तुमच्याकडे पॉप्स? इतकी बॅड नाहीये पॉप्स मी. बघा आता पण बघा कसा फेस केलाय तुम्ही. हे जर सईचं वेडिंग असत ना तर तुम्ही एकदम मस्त हॅपी फेस घेऊन घरभर फिरला असतात, इकडे तिकडे फिरला असतात. पण माझं वेडिंग आहे ना, तुम्हाला त्याची काही एक्साइटमेंटच नाही. एनिवेज मला सांगा ही बघा ही साडी कशी दिसेल, छान वाटेल ना? पॉप्स तुम्ही रडताय का? रडत नाहीये मी. तू बैस बैस ते बैस. तू लहान होतीस ना तेव्हा तुझ्या या चिमुकल्या हातांना धरून मी चालायला शिकवलं होतो तुला. आता तू म्हणतेस की मला जवळ यायला जमत नाही, मी येत नाही जवळ. काही अंशी बरोबरही आहे तुझं, पण तुला आठवते तू लहान असताना ना सतत मला चिकटून असायचीस, तुला प्रत्येक गोष्ट माझ्याकडूनच करून हवी असायची. मी तुला नहुमखू घालायचो, तुला गोष्ट सांगत तुला भरवायचो, तू झोपताना सुद्धा माझ्याच कुशीत झोपायचीस, मी अंगाई गायचो आणि तू 2 मिनिटात कुडूप. तुझी आई तर म्हणायची की डिंक लावल्यासारखी तू मला चिकटलेली असतेस. टिंक पण आता आपल्यामध्ये अंतर पडायला लागले ना. नाही याचा दोष मी तुला देणार नाही, काही प्रमाणामध्ये मी सुद्धा जबाबदारच आहे याला. लहानपणी मी तुझे खूप लाड केले, खूप. तू एखादी गोष्ट पोट करून दाखवलीस आणि ती तुझ्या समोर हजर झाली नाही असं कधीच व्हायचं नाही, दुसऱ्या क्षणी ती गोष्ट तुझ्या समोर हजर असायची. म्हणजे मी म्हणायचो की अरे करू दे ना हट्ट, लहान आहे ती, ती हट्ट करणारच, ती नाही करणार तर कोण करणार? तेव्हा तुझे हट्ट देखील
छोटे मोठेच असायचे, चॉकलेटसाठी किंवा एखाद्या खेळण्यासाठी. मी म्हणलं जशी मोठी होईल तस तसं तिचा हट्ट कमी होत जाईल, शहाणपण येईल तिला. जस जशी तू लहानाची मोठी व्हायला लागलीस तस तशा तुझ्या मागण्या पण वाढायला लागल्या. आणि एक क्षण असं आला की मला त्या झेपेनाशा झाल्या. मला असं वाटायचं की लहानपणी मी तुझ्या मागण्या ज्या जास्त प्रमाणात होत्या त्याच वेळेला नको म्हणायला पाहिजे होत. आणि तुला असं वाटतंय की लहानपणी जशा मी तुझ्या मागण्या मान्य करायचो तशा आता का नाही करत. एका परीने तुझंही बरोबर आहे पण माझं देखील बरोबरच आहे ना. हे बघ अंजली, आता शहाणपण आल्यानंतर तू दाखवशील ती प्रत्येक गोष्ट तुला मिळेलच असं नाही. एखादी गोष्ट तुझ्या मनामध्ये भरली तरी त्यावरती दुसऱ्या कोणाचा तरी अधिकार असू शकेल. पॉप्स यार, तुम्ही गप्पा मारायला आला ना माझ्याशी, मग तुम्ही गप्पा नाही मारता, तुम्ही माझ्या मिस्टेक्स दाखवताय मला. नाही बाळा, मी तुझ्या मिस्टेक्स नाही दाखवते. मला असं वाटतं की तुझ्या मिस्टेक्स तू सुधाराव्यास आणि त्यातून काहीतरी शिकावंस. हे बघ, हे बघ, हे घर तुझं आहे, आम्ही तुझे आहोत, आम्ही तुला सांभाळून घेतो, समजून घेतो. तू ज्या चुका करतेस ना त्या सुद्धा आम्ही पोटात घेतो, प्रसंगी त्या चुकांवरती पांघरूण सुद्धा घालतो. पण बाळा, आता तुझं लग्न होईल, तू त्या घरामध्ये जाशील. हे बघ, ती माणसं चांगली आहेत, समजूतदार आहेत, ती तुला समजून सुद्धा घेतील. पण बाळा, प्रत्येकाच्या सहनशीलतेला काही मर्यादा असतात आणि असं झालं ना तर बाप म्हणून संस्कार देण्यामध्ये मी कुठेतरी कमी पडलो असं होईल. ते अंजली, हे बघ, तू उद्या तुझं लग्न होईल तेव्हा या घराचा उंबरठा ओलांडून जाताना सगळ्या गोष्टी मागे सोडून दे. म्हणजे तुझा हट्ट, तुझा राग, तुझं ते रुसणं सगळं सोड आणि त्या घराचा उंबरठा ओलांडून आज जाताना फक्त आनंद घेऊन जा. ऐकशील माझ? बाबाची एवढी शेवटची विनंती मान्य करशील? ऐकशील ना? होप साहब, तुम्ही हात वगैरे काय जोडताय? हात नका जोडू. होप्स, जहागीरदारांचे इन-लॉ जोडणार आहात तुम्ही, कळतंय का? आपल्या स्टेटस नुसार वागायचं, आता हात नाही जोडायचे कोणासमोर. खूप पैसा येणार आहे आपल्याकडे, इतका पैसा येणार आहे ना की आपल्याला मोजता पण येणार नाही. हे बघा, आता ऐसे झुकने का नाही, आता आपण ती जहागीरदारांचे इन-लॉ होणार आहात, कळतंय का? जहागीरदार चोरके असे भासताय का तुम्ही? सुखीरा, थँक यू. ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आम्ही आज सहजच तुझी पत्रिका गुरुजींकडे दाखवायला म्हणून घेऊन गेलो, तेव्हा गुरुजींनी सांगितलं की हाच मुलगा तुझ्यासाठी अगदी योग्य आहे. आई, माझ्या लग्नासाठी होकार आहे. तुला काय वाटलं, तू देवांश जहागीरदारशी लग्न करशील आणि मी तुला हसत हसत जहागीरदारांची सून होऊ देईन? मी शपथ घेते की मी देवांश सरांना काहीही सांगणार नाही.
तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या अशा शांत राहण्याने सगळे प्रश्न सुटतील तर असं नाही आहे सई. मला माफ कर, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुम्हाला असं बोलायला नको होत. सई, आईने अशी अट घातली की तुम्ही माझ्या आणि अंजलीच्या लग्नात आलेल्या आईला चालणार नाहीये. आई म्हणाली की माझ्या लग्नाची पहिली पत्रिका साईंना द्यायची. आमचे गुरुजी म्हणाले की या वयात जर माझं लग्न झालं नाही तर माझ्या जीवाला धोका आहे. एवढं घाम का आलाय? काही भयानक स्वप्न बघितलंस का? थांब थांब, मी तुला पाणी देतो. थांब. ए जानकी, अग कुठे निघालीस? कसली तरी भीती वाटते हो. काहीतरी चुकतंय असं वाटतंय. देवांश बद्दल खूप भयंकर स्वप्न बघितलं मी. अगं तू देवांशी सतत काळजी करतेस ना, त्यामुळे हे असे चित्र विचित्र विचार तुझ्या मनात येत राहतात. ज्यानं की मी सांगून थकलो तुला की तू इतका विचार करत जाऊ नकोस. अहो पण ते स्वप्न. तू सतत विचार करतेस त्यामुळे त्या विचारांची गर्दी मनात तयार होऊन त्यातनं भीती निर्माण होते. पण आता आता आपल्याला घाबरण्यासारखं काहीही नाहीये. नक्की ना. अगं हो, आता आपल्या सगळ्यांची भीती संपणार आहे. अगं आपल्या देवांचं लग्न अगदी योग्य मुलीशी होत आहे, त्यामुळे अंजली एकदा घरात आली ना की आपल्या सगळ्यांची प्रॉब्लेम्स, भीती, शंका हे सगळं दूर होणार आहे. म्हणूनच म्हणतोय की तू प्लीज काळजी करणं थांबव. त्यापेक्षा सुनेच्या गृहप्रवेशाची तयारी करायला घे. तुम्ही म्हणताय ते सगळं अगदी पटतंय हो मला. मग पण एक कसली तरी अनामिक हुरहुर लागून राहिली मनाला. बर, माझं राहते. आणि गुरुजी, गुरुजींवर तरी पूर्ण विश्वास आहे ना तुझा? अर्थात? मग तू आता मला सांग की गुरुजींनी आपल्या देवांश बद्दल वर्तवलेली सगळी भाकीत आजपर्यंत तंतोतंत खरी ठरलेली आहेत ना? मग तू का काळजी करतेस? तू का इतका विचार करतेस? अगं त्यापेक्षा सून घरात आली ना की तिचे किती आणि कसे लाड करायचे याचा विचार कर.
अरे हो, तुला एक आनंदाची बातमी सांगायचं राहून गेलं. गुरुजींचा फोन आला होता. मला म्हणाले की वधू आणि वराला आशीर्वाद द्यायला प्रत्यक्ष जातीने हजर राहत आहे. काय सांगताय, हे तर फारच छान झालं. देवांच्या लग्नात गुरुजींनी असायलाच हवं. असणारच आहेत ते. चला आता झोपायला जाऊया, उशीर खूप झालेला आहे आणि उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. हो. चला.